नमस्कार पालक मित्रांनो आणि विद्यार्थी मित्रांनो, सांगा पाहू या चित्रात तुम्हाला काय दिसते। या चित्राचे नीट निरीक्षण करा। मला सांगा या चित्रात मांजर कशासाठी दबा धरून बसलेले आहे, कावळे का घाबरले आहे, ते मांजराला का हुसकावत आहे। नीट बघा, मांजर कावळ्याच्या अंड्यांना व पिलांना खाण्यासाठी दबा धरून बसले आहे। तर कावळे आपल्या घरट्याची सुरक्षा करत आहे, ते आपल्या घरट्याचा पिलांचा बचाव करण्यासाठी मांजराला हुसकावत आहे। ज्याप्रमाणे कावळ्याची पिले त्यांच्या घरट्यात सुरक्षित आहे, त्याप्रमाणेच आपणसुद्धा आपल्या घरात सुरक्षित असतो। कडाक्याची थंडी, सोसाट्याचा वारा, रणरणते ऊन, मुसळधार पाऊस यांच्यापासून सुरक्षित राहण्यासाठी आपण आपल्या घरात राहतो। घरामुळे चोरीची भीती कमी होते। काही लोक तर अगदी जंगलाच्या जवळ राहतात, परंतु घर असल्यामुळे जंगली जनावरांचीही भीती कमी होते। आपल्याप्रमाणेच संकटापासून बचाव करता येईल अशी सुरक्षित जागा, ऊन वारा पाऊस यांच्यापासून रक्षण होईल असा आसरा निवारा म्हणजेच घर प्राण्यांनाही गरजेचं आहे असेल का? तर नक्कीच, त्यांनासुद्धा घराची गरज असते। मग ती घराची गरज ती कशी पूर्ण करतात किंवा ते घर कसे शोधतात यावरच, म्हणजे यानुसारच ते आपला निवारा कसा तयार करतात। म्हणून आज आपल्याला बघायचं आहे पाठ 3, निवारा आपला आपला।